Assalamu alaikum to all of you. Dear student, welcome to the online learning. Today we learn a question answers of relation झाड आपला मित्र. झाड आपला मित्र या पाठातील काही प्रश्न उत्तर आपण आज पाहणार आहोत. पा इथे तुम्हाला एक प्रश्न दिलेला पा. शब्दपट्ट्या वाचा, वाक्य तयार करा व सांगा. मीन्स आपको कुछ वर्ड्स दिए, उन वर्ड्स से सेंटेन्स बनाने. आपल्याला त्या शब्दांपासून वाक्य बनवायचे आहेत. शब्द कुठले आहेत पा? झाड, झाडे, फुले, फळे, औषधी, देते, देतात, हे शब्द दिले आहेत. हे शब्द आम्ही दिए आहे. और उसका एक एक्झाम्पल भी दिया है कि कशा पद्धतीने वाक्य बनवायचे आहेत. पा, झाड फुले देते, झाडे फुले देतात. झाड फुले देती सिंग्युलर में आएगा और झाडे प्लुरल, बहुत सारे पेड़. फुले देतात है ना, सिंग्युलर और प्लुरल, एक वचन अनेक वचन, एक आणि अनेक, झाड एक, झाडे अनेक मध्ये. ठीक आहे, झाडे फुले देतात असे वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. पा आता याच्यातला फुले हा शब्द झाला, फुले वर्ड्स हो गया, तर मग फळे वर्ड लेंगे ये वाला और उससे सेंटेन्स बनाएंगे. पा, झाड फळे देते, झाडे फळे देतात. कैसा बनाए आपके समझ में आया? झाड़ फळे देते, झाड़े फळे देतात. ठीक है, आता अपन औषधी घेऊ. झाड़ औषधी देते, झाड़े औषधी देतात, अशा पद्धतीने. अंडरस्टूड? समजला का? देखो, झाड़ झाड़े है ना, झाड़ एक है, झाड़े अनेक है. मग झाड आहे म्हणून आपण देते लिहिलं, झाडे आहेत म्हणून देतात लिहिलं, एक आणि अनेक, प्लुरल अँड सिंग्युलर. ओके, झाड फळे देते, झाडे फळे देतात. झाड औषधी देते, झाडे औषधी देतात, असा हा प्रश्न आहे. समजलं का आपको? और हम इस पर आगे प्रॅक्टिस लेंगे, सिंग्युलर अँड प्लुरल के वर्ड्स हम आगे पढेंगे, आपण पुढे अभ्यास होते तो आपकी ज़्यादा प्रॅक्टिस हो जाएगी. ओके, पा आता पुढचा प्रश्न पा. एक व अनेक, सिंग्युलर अँड प्लुरल पा. एक आणि अनेक काय होतात पा? झाड, एक झाड, अनेकमध्ये काय येईल? झाडे. झाड का? झाडे सिंग्युलर अँड झाडे प्लुरल. झाड झाडे. फांदी, एक वचन, फांदी एक, फांद्या अनेक, फांदी एक आहे का? फांद्या अनेक येतील. पक्षी, पक्षी, इसका सिंग्युलर और प्लुरल दोनों सेम है ना, एक आणि अनेक एकच येईल. पक्षी आहे तर त्याचं अनेक वचन आपण पक्षीच म्हणू. ठीक आहे, ये चेंजेस नाही होगा. मूल, मुले, मूल एक सिंग्युलर, एक, मुले अनेक. घरटे, घरटी, घरटे घरटी. जनावर, एक जनावर, जनावरे अनेक, जनावर जनावरे. फूल, फुले, फूल एक, फुले अनेक. फळ, फळे, फळ एक, फळे अनेक. पान, पाने, पान पाने. पा आता एक बार फिर से देखिए, एक इथं एक आणि अनेक दिलेले आहेत है ना. झाड झाडे, फांदी फांद्या. पक्षी का सेम आएगा, पक्षी पक्षी, एक और अनेक में सेम. मूल, मुले, घरटे घरटी, जनावर जनावरे. फूल, फुले, फळ फळे, पान पाने. अशा पद्धतीने काही आणखी शब्द तुम्ही लिहू शकता. त्याची आणखी प्रॅक्टिस आपण पुढच्या तासी केला किंवा जेव्हाही आपला पुढे एक वचन अनेक वचन आपण अभ्यासू, जब भी हम पढेंगे तब आप और प्रॅक्टिस इसकी करेंगे. ठीक आहे, पहा आता पुढचा प्रश्न पहा. खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा व सांगा. मीन्स इन वर्ड्स में, आता हा शब्द आहे जनावरे, या शब्दात लपलेले हिडन वर्ड्स हमें ढूंढणे आहे की इनसे नए शब्द हमें बनाने छोटे छोटे. जनावरे या शब्दांपासून आपल्याला आणखी शब्द बनवायचे आहेत. पहा कुठले शब्द बनवायचे आहेत? जनावरे, त्याच्यातला जना, नाव, जव, नारे, अशा पद्धतीने काही वर्ड्स इथं बनवलेले आहेत. पहा या जनावरे या शब्दांपासून काही शब्द इथं बनवलेले आहेत. पहा, जना, नाव, जव, नारे.
असेच आपल्याला इसरण आपको पाऊस और वादळामुळे इन शब्द से वर्ड बनाने है ना। या शब्दांपासून आपले आणखी काही शब्द आपण बनवणार आहोत। पात आधी पाऊस इथं शब्द दिलेला आहे पाऊस, याच्यापासून आपण आणखी कोणते शब्द बनवू शकतो? पाऊसपासून पास आणि ऊस असे दोन शब्द आपण इथं बनवले। आपण आणखी जर बनवू शकतो ते होऊ शकतात, ठीक आहे। पुढचा शब्द आहे की वादळामुळे, याच्यापासून आता आणखी शब्द बनवायचे आहेत पा। इसलिए हमने पहला वर्ड बनाया वादळ इन वर्ड्स में से। हां, पहिला आपण बनवलं वादळ, त्यानंतर मुळे, वाद मुळा है ना, वादळामुळे। तर त्यामध्ये आपण लिहिले वादळ मुळे वाद मुळा असे काही शब्द आपण नवीन बनवले। आप और भी वर्ड्स की प्रॅक्टिस घर पे कर सकते हैं। इन या शब्दांपासून आपण आणखी काही शब्द बनवू शकतो किंवा नवीन शब्द घेऊन नया वर्ड लेके भी हम बना सकते हैं। ओके, आजचा तुमचं होमवर्क किंवा गृहपाठ काय आहे? दिलेली प्रश्नोत्तरे लिहून पाठ करणे, राईट डाऊन दी क्वेश्चन अँड आन्सर्स अँड लर्न इट। पा, सर्वात तुम्हाला हा क्वेश्चन नोटबुकमध्ये लिहायचा आहे, ये क्वेश्चन नोटबुक में कॉपी करना है। त्यानंतर एक व अनेक हा प्रश्न नोटबुकमध्ये लिहून पाठ करायचा आहे, ये नोटबुक में लिखकर आपको याद करना है, लर्न करना है। देन राइट डाउन दिस क्वेश्चन, जो हिडन वर्ड हमने लिखे वो वर्ड्स आपको नोटबुक में कॉपी करना है। ओके, राइट डाउन दिस ऑल थ्री क्वेश्चन, फर्स्टली राइट डाउन दिस क्वेश्चन, देन एक अनेक एंड देन लपलेले शब्द शोधा। राइट डाउन ऑल थ्री क्वेश्चन्स इन युअर नोटबुक। ओके, अंडरस्टूड? अस्सलामु अलैकुम, अल्लाह हाफिज़।